नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री शाहू महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये मी आपलं स्वागत करतो। मी सलील सर, काल आपण प्रकरण आठवे उद्योग आणि व्यापार हे पाहिलं, त्यामध्ये सायकल उद्योग, खादी ग्राम उद्योग, शेती उद्योग याची माहिती घेतली। उद्योगासंबंधी आज आपल्याला उद्योगासंदर्भात भारत सरकारचं धोरण, भारताच्या भूगर्भामध्ये असलेली खनिसंपत्ती, वनसंपत्ती याची माहिती घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काल मी आपल्याला सांगितलं होतं की ज्या पंचवार्षिक योजना भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आली आहे, त्या पंचवार्षिक योजना यासाठी राबवण्यात आले की देशाचा नियोजनबद्ध असा विकास व्हावा हे उद्दिष्ट समोर ठेवून या पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या, आणि त्यामुळे फार मोठा बदल घडून आणला आहे। तर चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात भारत सरकारनं कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातड्याच्या वस्तू तयार करणारे उद्योग, वस्त्र उद्योग म्हणजे कापड उद्योग, खाद्य जे प्रकार आहे त्यावर अन्नावर प्रक्रिया केली जाते, जे फास्ट फूड झाले, तर खाद्य पदार्थावर प्रक्रिया करणारे उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगावर लक्ष केंद्रित केलं, कारण बाजारपेठेचा विद्यार्थी मित्रांनो नियम, मागणी तसा पुरवठा, ज्या वस्तूला मागणी जास्त आहे त्याचं उत्पादन विपुल केलं जातं, आणि आधुनिकीकरणामुळे भारतामध्ये आपण पाहिलं स्वातंत्र्यानंतर काय होतं, आमच्याकडे भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, बेरोजगारी, गरिबी, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव या सर्व गोष्टी पाठीला पोचलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने देशामध्ये औद्योगिकीकरण वाढलं पाहिजे, जेणेकरून बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळेल आणि त्या कुटुंबाचं ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्यांना वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या परिपूर्णतेने पूर्ण होते। म्हणून पंचवार्षिक योजनेमध्ये अशा औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आले। 1970 औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटीहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचं धोरण भारत सरकारनं आखलं। सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था आणि परकीय संस्थांना देण्याचं ठरलं, आणि या धोरणानुसार 1992 अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 लघु उद्योग या नोंदवल्या गेले, किंवा 1972 हा 2020 आहे, आता त्याच्या 5 पट उद्योग या देशामध्ये निर्माण झाले। पीव्ही नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान असताना आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग असताना आम्ही काय केलं, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघाबरोबर आम्ही करार केला, आणि भारताची जी दारं परदेशी कंपन्यांसाठी बंद होती ती सुरू झाली, मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली। आपण पाहिलं चंद्रशेखर पंतप्रधान असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचा सोनं आपल्याला परदेशामध्ये गहाण ठेवावं लागलं होतं, एवढी वाईट अवस्था अर्थव्यवस्थेला अवकळा आलेली होती, परंतु तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी याच्यामध्ये मार्ग काढला आणि परदेशी गुंतवणूक वाढवली, आणि त्यामुळे या ठिकाणी स्थिर सावध परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। तर आता बघूया खनिज संपत्ती औद्योगिकरणाला दोन महत्वाचे घटक आहेत, एक दगडी कोळसा आणि दुसरं लोखंड। तर आपण काल मी आपल्याला सांगितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा वगैरे भागामध्ये दगडी कोळशाच्या खाणी आहेत, झारखंड, गोवा आणि इतर प्रदेशामध्ये लोखंडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केलं जातं, आणि मग आम्ही जे कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले त्यांचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करून देशाच्या औद्योगिक विकासात भर घालण्यासाठी लोखंड आणि दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो। आप
आपल्या देशामध्ये लोह मॅग्नेट कोळसा खनिज हे याचे पुरेसे साठे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सापडलेले आहेत। तर आता बघूया वनसंपत्ती, कारण पर्यावरणाचा आता महत्त्वाचं संपूर्ण जगाचं लक्ष इकडे केंद्रित झालं। त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काय केली, वसुंधरा परिषद घेतली आणि या वसुंधरा परिषदेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघाने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचं जतन करण्याचं काम सुरू केलं आणि जे जगातली आज संयुक्त राष्ट्राची सर्वच राष्ट्र ही सभासद राष्ट्र आहे आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे। त्याला सांगितलं आपल्याला वनीकरणाच्या माध्यमातून जंगल त्या ठिकाणी राखीव ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं की शुद्ध हवा मिळाली पाहिजे आणि ती सजीवांच्या सृष्टीसाठी आवश्यक असलेली आहे। वनसंपत्तीवर आधारित उद्योगासाठी ते जंगल सरकारने राखीव ठेवलेली आहे। जंगल जपण्याचं काम राज्य शासन, केंद्र शासन, स्थानिक लोक, स्थानिक ग्रामपंचायत असतील किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांचं काम आहे। तर बांधकामासाठी लाकडाचा उपयोग केला जातो, कागद, वर्तपत्र, कागद, रेशीम, काडीपेटी, औषधी वनस्पती, मध, लाक, डिंक, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थापित झालेले आहेत आणि म्हणून ही उद्योग चालण्यासाठी जंगल अत्यावश्यक आहे। कारण आता जंगलांचं संरक्षण जाणीवपूर्वक केलं जातं, कारण पर्यावरणाचं संरक्षण व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। नद्या,